लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीची पत्नी आणि प्रियकरासह त्याच्या एका साथीदारानं हत्या केल्याचं समोर आलं आहे। पोलिसांनी या गुन्ह्याचा उगा 8 तासात छडा लावत पत्नीसह तिचा प्रियकर आणि त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतला आहे। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की बागलाण तालुक्यात असलेल्या जायखेडा येथे शुक्रवारी सकाळच्या सुमारास अमरधाम मागे नदीकाठावर एका इसमाचा मृतदेह आढळून आला होता। या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करून पुढील तपासास सुरुवात केली। मृतदेहाच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर गंभीर जखमांच्या खुणा असल्याने मृतदेहाची ओळख पटणे पोलिसांसमोर आव्हान होते, परंतु काही वेळातच मृताची ओळख पटवण्यात यश आले। मयताच्या खिशात सापडलेल्या औषधाच्या कागदावरून मयताच्या नावाचा पोलिसांनी उलगडा केला। दरम्यान संशयास्पद आढळून आलेल्या मृत इसमाच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर गंभीर स्वरूपाच्या जखमा असल्याने या प्रकरणात पोलिसांनी घातपाताचा संशय व्यक्त केला होता। त्यानुसार मृतदेहाची ओळख पटून तपासाची चक्र फिरवत मयताच्या पत्नीचे कॉल डिटेल्स आणि तांत्रिक माहितीच्या आधारे मयताच्या पत्नीस ताब्यात घेऊन सखोल चौकशी करण्यात आली। यावेळी या खुणाचा उलगडा झाला। दत्तात्रय राजाराम ठाकरे वय 40 वर्ष असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव असून तो बागलाण तालुक्यातील लाडू येथील रहिवासी आहे। आज दिनांक 24/3/2023 रोजी जायखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील मोसम नदी जवळील अमरधाम जवळ सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास एक 35-40 वर्षाच्या अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याबाबत पोलिसांना माहिती प्राप्त झाली होती। सदर माहितीवरून जायखेडा पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अंमलदार यांनी घटनास्थळास भेट देऊन सदर इसमाची प्राथमिक माहिती प्राप्त करून त्याची ओळख पटवली होती। त्या ओळखीच्या आधारे सदर इसमास त्याच्या डोक्यात दगडाने वार करून त्याचा जीवे ठार मारण्याचं दिसून आलं होतं। तर त्याच्या नातेवाईकाच्या फिर्यादीवरून अनोळखी इसमांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आणि अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे सुरू करण्यात आला। तांत्रिक माहितीच्या आधारे सदर मयत इसमाच्या पत्नीने त्याचा प्रियकर आणि त्याच्या साथीदाराच्या सहाय्याने सदर इसमाचा प्रेम संबंधातून आयुष्यातून त्याचा काटा काढण्यासाठी त्याचा खून केल्याचं दिसून आलेलं आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुरू असून त्यासाठी स्थानिक पोलिसांना स्थानिक गुन्हे शाखेचं पण सहकार्य लाभलेलं आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।